ओंकार नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा चानाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो कामगार पक्षाचे कॅचिंग नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे ते असे आपले राजेंद्रजी घरत
माजी सभापती आमचे मोहनजी कडू, माजी सभापती रामशेठ भोईर, तसेच आमचे संचालक आमचे सुनीलजी डुकले, सुनीलजी सोनावले, तसेच सुरेश भोईर, मेघनाथ मस्कर उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि दत्ता भोईर त्यांना आम्ही फार यांची इंटरव्ह्यूज 1984 साली दसरे सेठ आणि रमण सेठ घरात असताना झालेली आहे आणि त्यावेळी मी उपस्थित होतो आणि खरोच त्यांनी गेली 38 वर्ष या बाजार समितीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा केली आणि आज ते निवृत्त होतात आणि निवृत्त होत असताना सुद्धा मला या ठिकाणी दोन शब्द बोलायची संधी राजेंद्र पाटील साहेबांनी मला दिलेली आहे, त्याबद्दल मी राजेंद्र पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि राजेंद्र पाटलांच्या बाबतीत जो माझा नावात थोडासा बदल झाला होता तो आता यापुढे असं काय होणार नाही. राजेंद्र पाटील तुमची ती अर्धी भाकर आम्हाला जागवतं, अजूनही जाणे त्या अर्ध्या भाकरीची. तर दत्ता भोईर आणि अतिशय चांगला काम केलेलं आहे. दत्ता भोईर जिथे जिथे आपल्याला मार्गदर्शन पाहिजे तिथे मार्गदर्शन देत होतं. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या बाबतीत मला सांगता येतील, कारण त्यांच्या जोडीने जे कामगार भरले होते त्यातला एक कामगार मी कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडनं न्यायला घेऊन गेलो. मी त्याचवेळी मला दत्ता भोईरांना घेऊन जा असा शिवून धानाची पडक्याला इथं राहू द्या आणि दत्ता भोईर एक शिक्षणवाला मुलगा आहे याला तुम्ही कॅस्ट्रॉल इंडियामध्ये घेऊन जा. पण सुरेश फडक्यांच्या आग्रह असतं मी धानाजी फडकेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभेचा राजीनामा देऊन आम्ही त्याला ते गेलो आणि दत्ता भोईर हे बाजार समितीत राहिले आणि खरोखर त्यांनी अतिशय चांगला काम या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यांनी काम करत असताना कर्मचाऱ्यांचे चांगले संबंध, येणाऱ्या संचालक मंडळाच्या बॉडीशी त्यांनी चांगले संबंध राखलं आणि त्याचबरोबर त्यांनी व्यापाऱ्यांशी सुद्धा चांगले संबंध राखलेले आहेत. असा दत्ता भोईर सारखा कामगार होणं हे तरी मला आता कठीण वाटतंय. हीच इच्छा प्रकट करतो आणि माझं दोन शब्द मी थांबवतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपले कर्मचारी आणि सर्वांचा परिचय आणि सर्वांच्या मनात बसलेले तसे माझे ते शाळेपासून क्लासमेटच आहेत, वर्गमित्र दत्ता भोईर या सेवानिवृत्त होत आहेत. आणि हे सेवानिवृत्त होत असताना या आपल्या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, माजी सभापती आणि विद्यमान मुंबई बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, पनवेल नगरपालिके महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमशेठ म्हात्रे, उपस्थित सर्व बाजार समिती आपले संचालक, दुसरे आपले शेतकरी कामगार पक्षाचे आघाडीचे आणि ते ज्येष्ठ नेते मला आठवत नाही बाळकृष्णशेठ पाटील, कारण त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वाने त्यावेळी दत्तात्रय ठाकूर सभापती असताना दत्ता भोईर यांची इथे नियुक्ती झालेली आहे. कारण मी पण त्यावेळेचा एक सदस्य शेतकरी कामगार पक्षाचा असल्यामुळे आपल्या सर्वांची जाणकारी आहे. खरोखर दत्ता भोईर आता आम्ही तसं एकवृद्ध 8वीपासून एकत्रच वावरलेले आहोत. शालेय जीवनामध्ये आम्ही पलाश हायस्कूलला शिकलो, त्यांचा शाळेपासूनच स्वभाव सर्व शांत आणि मन मिलावत होता आणि इथे आल्यानंतर आम्ही बरेच वर्ष त्यांच्या सहवासात आलो. आमचे जरी आम्ही जास्त समजा मागच्या 5 वर्षापासून संचालक आहोत, तर याच्या आधी संचालक नसताना देखील कुठले काय मार्केट संबंधी बाजार समितीविषयी काय कामं असले काय असले तर आमचे सचिव भरत पाटील दत्ता भोईर त्यांच्याशी इजगूज सांगून चांगले सहकार्य त्यांनी आपल्याला केलेलं आहे. एक अत्यंत मन मिलावू आणि कुठल्याही बाजार समितीला असो किंवा त्याला वैयक्तिक जीवनात असो कुठलंही गालबोट न लागता स्वच्छ मनाने आणि प्रांजल काम करणारे एक माणूस हा म्हणून असे दत्ता भोईर यांची ख्याती आहे. मी दत्ता भोईर शहरानिवृत्त होत असताना त्यांना आम्ही विचारणा केली होती, पण त्यांची मनापासून तयारी नाही कारण पुढे काय करणार, कारण बरेचसे लोक शहरानिवृत्त झाल्यानंतर नोकरी शोधतात कारण त्यांना आराम करायची सवय नसतो.
असो प्रत्येकाची इच्छा असतो, प्रत्येकाचं कुटुंबाचा पण प्लॅनिंग असतो की आपण आता एवढे वर्ष 38 वर्ष सेवामध्ये भरपूर सेवा केली, पुढील जीवन सुखी समृद्धी जावं आणि असेच आपण परत पुढची जीवनाची आपली वाटचाल आशीष करो. मी माझ्या वतीने, आमच्या संपूर्ण बाजार समितीच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली पुढील वाटचाल यशस्वी हो असे परमेश्वर प्रेमाने प्रार्थना करतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराज. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी दत्तात्रय भोईर यांचा आज सेवानिवृत्तीचा दिवस आहे. या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले आमचे सभापती दत्तात्रय आणि सर्व मान्यवर, दत्तात्रय भोईर यांच्याविषयी सांगायचं तर 1999 साली मी या ठिकाणी प्रथम संचालक झालो होतो. 2011 पर्यंत मी या ठिकाणी संचालक होतो. तर दत्तात्रय भोईर यांची आठवण, त्यांच्या माझ्या आठवणी फार जुन्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची की या माणसाने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये रविवार व्यतिरिक्त कधी सुट्टी घेतली. मला एक गोष्टीची नेहमी जाणीव राहील की गुढी पाडवा असावा तर दत्तात्रय भोईर पाहिजेच, कारण त्या दिवशी सगळेजण सुट्टी घ्यायचे पण दत्तात्रय भोईर हा पहिले यायचा, गुढी उभारायचा, गुढी उभारताना गुढीची पूजा करायचा आणि पहिले मलाच फोन करून सांगायचा की साहेब तुम्ही या, आपल्याला गुढी उभारायची. शिवजयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा कोणताही सण, कोणताही कार्यक्रम या ठिकाणी या ऑफिसमध्ये जर साजरा होत असेल तर त्या ठिकाणी दत्तात्रय भोईर यांची उपस्थिती ही, सगळेजण सुट्टी घ्यायचे पण दत्तात्रय भोईर यांनी कधी सुट्टी घेतली नाही. त्यांची फक्त एक रविवारची सुट्टी ही वगळली तर बाकी इतर दिवशी ते कायम हजर असायचे. वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर माणूस आणि आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर या दत्तात्रय भोईर या व्यक्तीकडनं शिकलं पाहिजे. उभ्या त्यांच्या 38 वर्षाच्या काळावधीमध्ये त्यांचं कोणाशी भांडण झालंय असं मला कधी जाणवलं नाही. व्यापारी असो, कर्मचारी असो, संचालक मंडळ असो किंवा कोणी बाहेरचा माणूस असो, ते पाहुणे येऊ दे पण प्रत्येकाशी सलोख्याने वागणे हा त्यांचा एक अतिशय दुर्मिळ घटक होता, दुर्मिळ गुण होता. त्याचप्रमाणे ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात, कारण ते नानांच्या परिवारामधले एक सक्रिय सदस्य आहेत. ते जेव्हा जेव्हा किंवा नानाचा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या समुदायाचा कार्यक्रम हा पंढरपूरमध्ये जेव्हा जेव्हा कुठेही होत असेल, मग तो सफाईचा कार्यक्रम असू दे किंवा काही कुठलाही कार्यक्रम असू दे, पण दत्तात्रय भोईर हे अगदी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित करणार, श्रमदान करणार. अशा प्रकारे त्यांनी आपलं आयुष्य हे एक प्रकारे आदर्श आयुष्य अशा या कॅटेगरीमध्ये त्या गुणधर्मामध्ये त्यांनी घालवलेलं आहे. उद्यापासून त्यांची नवीन इनिंग सुरू होणार आहे, याला दुसरी इनिंग बोलतात. ही सेवा निवृत्तीनंतरचा कालावधी हा एक आयुष्यामधला दुसरा टप्पा असतो आणि त्या टप्प्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य, दीर्घायुष्य लाभावं असून परमेश्वराने प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे पत्नी त्यांच्या सौभाग्यवती यांनी त्यांना जी मोलाची साथ दिलेली आहे, कारण प्रत्येक कर्तव्यगार कर्तव्यवान पुरुषाच्या मागे त्यांची पत्नी असतं, तिचं योगदान महत्त्वाचं असतं. की पुरुष व्यक्ती जेव्हा कामाला जातो, आपला घर सोडून जेव्हा नोकरीला जातो, तेव्हा त्याच्या मागे मुलाबाळांचा सांभाळ करणे, त्यांचा संगोपन करणे याची जबाबदारी ही घरातल्या महिलेवर पडते. त्या माऊलीने ही अतिशय चांगल्या प्रकारे निभावलेली आहे, त्यामुळे मी पण त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभचिंततो आणि त्यांचं आयुष्य, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी जमिनी सर्व मान्यवर, सर्व कर्मचारी, त्यांचे सर्व नातेवाईक, ज्येष्ठ या सर्वांना या ठिकाणी नमस्कार. त्या ठिकाणी दत्तात्रय भोईर 1/7/84 या ठिकाणी या बाजार समितीमध्ये रुजू झाले, म्हणजे कायम झाले. त्याच्यानंतर त्यांनी क्लार्क किंवा लिपिक, सुपरवायझर, निरीक्षक, सांख्यिकी, उपसचिव अशा विविध पदं या ठिकाणी त्यांनी पार केलेली आहेत. म्हणजे बाजार समितीमध्ये हे काम करत असताना इतर कर्मचाऱ्यांना अशी पदं पटापट मिळत नाही, पण त्यांच्या कामाचा ओघ बघता त्यांना सगळी पदं या ठिकाणी त्यांनी पार केलेली आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी जर संचालक असतील, कर्मचारी असतील, कुठलाही कर्मचारी किंवा संचालक त्यांच्यावर रागवला तर ते त्यांचा स्मित असते या ठिकाणी असायचा. आणि अशा पद्धतीचे हे आमचे कर्मचारी दत्तात्रय भोईर यांना या ठिकाणी पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने जावं अशी या ठिकाणी सदिच्छा प्रार्थना.
उपसचिव दत्तात्रय शंकर भोईर हे आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यासाठी उपस्थित असले सर्व मान्यवर आणि त्यांचे नातेवाईक दत्तात्रय भोईर जवळजवळ मी 10 वर्ष इथे काम करत असतानाच माझ्यासमोर आहेत। दत्तात्रय भोईर स्वच्छ आणि स्मूथ मनाने काम करणारा आमचा कर्मचारी आहे। दत्तात्रय भोईर यांना पुढील आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांच्या माझ्या और माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले माझे सर्व बंधू भगिनी आणि भोईर कुटुंबीय खरोखर चांगला असा दिवस खरं तर मला वाटतं त्यांच्या आनंदाश्रू सांगून जात आहेत की या दिवसाची त्यांना किती उणीव आणि जाणीव आहे आणि खरोखर सगळ्यांनी मत इथे आपापली मांडली कर्मचारी वर्ग असतील आपले सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी असतील। खरोखर मी सुद्धा अनुभव काही वर्षांमध्ये घेतोय कारण पक्षाचं आणि संस्थेचं काम करत असताना नेहमी या व्यक्तीकडे बघताना मला कधी त्यांच्याकडे असा गप्प चेहरा किंवा असा दिसला नाही। म्हणजे माझा अनुभव मी स्वतःचा शेअर करतो नेहमी हसतमुख आणि म्हणजे कुठलं काम सांगितलंय आणि ते स्वीकारलं नाही किंवा स्वीकारून ते केलं नाही असं त्यांच्या बाबतीत नाही असं मला तरी वाटतं। कारण अनेक वेळेला जसं मगाशी सांगितलं की स्वारींच्या समूहात काम करत असताना आम्हीसुद्धा मंडळी इथे तिथे जात असतो मग ते स्वच्छतेचं काम असू द्या किंवा इतर कोणतीही कामं असू द्या त्यावेळी नेहमी ही व्यक्ती अग्रेसर असते आणि ही व्यक्ती मग तिथे आपल्याशी बोलायला येणार नाही। त्यांचं काम एक एक काम म्हणजे तिथे कोणी नेता आलाय कार्यकर्ता आलाय किंवा मित्र आलाय नाही मग ज्यावेळी जे काम घेतलंय त्या कामाकडेच त्यांचं लक्ष ही त्यांची एक ख्याती आहे ती मला त्यांना सांगावीशी वाटली। आणि खरोखर तुम्ही 38 वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्तीचं कार्यक्रम आज आपण घेतोय पण तू मला वाटतं आजपासून अजून तुम्ही तरुण झालेले इथे दिसताय कारण कसं मगाशी सांगितलं की उद्या दुसरी इनिंग खेळायला तुम्ही तयार झालात पहिलीच इनिंग अजून संपली नाही। म्हणजे आपण जरी आज सेवानिवृत्तीचे झाले असले तरी एपीएमसीला आपल्या नक्कीच त्यांची गरज पडणार आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमात त्यांची मदत लागणार आहे। काही मदत लागली तर तुम्ही मला नाही वाटत कधी नाही म्हणणार कारण तुम्ही त्याच्या पहिलेच जाऊन ते सॉल्व्ह केलेलं असणार। आणि खरोखर आणि मगाशी एक यांनी सांगितलं त्या वाक्याचा उल्लेख करणं मी गरजेचं समजतो की सगळ्या प्रकारची पदं तुम्ही भूषवली इथे सेवा करत असताना मग खालून वरपर्यंत आलात म्हणजे ही पदं ज्यावेळी कसं आहे की एखादा माणूस डायरेक्ट कुठल्या पदाला पोचतो परंतु त्याला खालचा अनुभव नसतो आणि एखादा माणूस खालून वर जातो त्याला सगळ्या प्रकारचे अनुभव असतात तर त्या कॅटेगरीमध्ये आपण मोडता। म्हणून इथून पुढे सुद्धा जरी तुम्ही सेवानिवृत्त झाला असाल तरी कृषी उत्पन्न बाजार समितीला तुमची गरज आहे वेळोवेळी कधी अडचणीत आलं किंवा काही गरज लागल्यास तुम्ही त्या निमित्ताने नक्कीच जरूर धावून याल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तिल मात्र शंका नाही। तर मी भोईर कुटुंबीय इथे आपण सगळे आलात आणि मिसेस भोईर या सगळ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी तुम्हाला खारीचा वाटा उचलला त्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो कारण त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचं साथ तुम्हाला नसती तर कदाचित हे शक्य नसतं। म्हणून हे बोलणं मला उचित आणि क्रमप्राप्त ठरत आहे आणि त्या पद्धतीनंच तुम्ही काम करत आलात। तर पुन्हा एकदा मी शेतकरी कामगार पक्ष आणि विरोधी पक्ष नेता आमच्या सगळ्या नगरसेवकांकडून आणि माझ्या वैयक्तिक जेम मात्र कुटुंबाकडून मी आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा तर आहेत परंतु तुम्ही आम्हाला देखील शुभेच्छा द्याल असं काम कराल अशी अपेक्षा बाळगून इथेच थांबतो। नमस्कार। आज दत्तात्रय भोईरांच्या सेवानिवृत्तीच्या दिवसानिमित्त उपस्थित बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ सन्माननीय व्यासपीठ आणि कर्मचारी वृंद भोईर कुटुंबावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट नातेवाईक त्यांच्याशी विविध नात्याने जोडल्या गेलेल्या बाजार समितीचे घटक व्यापारी सर्व मंडळी मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात। करपाता प्रीतम शेट मात्रेंनी राम भोईरांनी आमच्या आप्पा राजेश कांबळे साहेबांनी सर्व गोष्टी इथं सांगितल्या की फिरून काही बोलल्या गोष्टी बाकी शिल्लक नाहीतच आहेत परंतु एक साधा क्लर्क ते उपसचिव या पदापर्यंत पोहोचलेले दत्तात्रय भोईर हे तसे अजात शत्रू होते एपीएमसी मधले कुठल्याही प्रकारचा वाद कोणाशी न करता सामंजस्याने मार्ग कसा काढता येईल एकमेव प्रयत्न करणारे ते त्या बाबतीत होते।
मोदी साहेबांनी नाना मरा धर्माधिकाऱ्यांच्या सोबत राहून बटकी मधला एक वेगळा पांडा त्यांनी घेतला. प्रत्येक शनिवारी न चुकता त्याच्याविषयी अलिबागला जाणारे हे एकमेव मला वाटतं त्या संप्रदायातले व्यक्ती असेल जे सेवेसाठी वाहून घेतलेलं त्यांनी काम होतं. पण कधी त्यांनी धर्माधिकारी कुटुंबाशी इतका जवळचं नातं असलं तरी कधी त्यांनी त्याचा मागचा ओहापोह केला नाही का मी इतक्या जवळचं त्यांचं आहे मला तिथं विदाऊट अपॉइंटमेंट एंट्री आहे. खरं पाहता त्या धर्माधिकारी कुटुंबापर्यंत जाण्यापर्यंत कोणीही तिथं पोहोचत नाही त्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. ती राजकारणी माणसं असली तरी पण तुम्ही मात्र भविष्यात त्यांच्या कुटुंबातला एक घटक आहात. तुम्ही कधी याचा हे केलं नाही की मी इतका त्यांच्या जवळ आहे मला इथं विदाऊट अपॉइंटमेंट एंट्री होते त्याच्या कुटुंबामध्ये वावरतो त्यांचे सुख दुःख मी घेतोय. परंतु ही गोष्ट आम्हाला माहिती होती. आम्ही एकदा धर्माधिकांची भेट डान्स बार बंद केल्यानंतर घेतली होती पण त्याचाही कधी आम्ही तुमच्याकडे उल्लेख केला नाही. तुमची सेवा ही तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्ही करतात. बाजार समितीमध्ये मी तुम्हाला 15 वर्ष ओळखतोय. या 15 वर्षा पदवी काळामध्ये भविष्यात चुकून आमच्याकडनं काय घडलं असेल तुम्हाला काय बोललो असेल तर सगळ्यांच्या वतीनं आम्हाला माफ करावं याच्यावरही तुम्हाला विनंती करतो. आणि याच्या पुढे आयुष्य तुम्हाला तुमच्या सोबत राहून तुमच्या पतीपत्नीसोबत तुमच्या मुलाबाळांसोबत तुम्ही चांगल्या प्रकारे तो आयुष्य तुम्ही रोहित काढा तुम्हाला सुखसमृद्ध लाभो. आणि बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला परवाच बोलवलं बोलून एक प्रकारे आम्हाला तुम्ही असा मी मान सन्मान आम्हाला दिला कारण तुमचा सरकार करण्याचा भाग याच्यामध्ये आम्हाला या निमित्तानं लाभलंय हा योग लाभलाय. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. मी जस्ट थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पहिलीच बोलतोय आजच्या कार्यक्रम सभेतील काल उपस्थित असले माझं सभापती माननीय डॉक्टर पाटील साहेब विरोधी पक्ष नेते नितन शर्मा साहेब माजी सभापती पाटील साहेब भुईर साहेब माजी सभापती कडसे साहेब आणि सर्व माझं सन्मानी सदस्य सगळं संचालक मंडळ व्यापारी मंडळ मित्र परिवार काय म्हणतो म्हणजे सगळं माझं जे कर्मचारी आहेत ते माझ्या घरच्या सारखंच कर्मचारी आहेत पहिले त्यामुळं मला त्याचं तुमचं मी नाव पण घेऊ शकत नाही. हे सगळं म्हणजे एकदम म्हणा बाबरी असून दे किंवा वरचा साहेब असून दे मला सचिव साहेब सुद्धा म्हणा कधी असं तो विषय सगळं घरच्या आहेत म्हणतो आहे सारखा घरच्यासारखाच बरोबर होता तो कोणी असू दे मला कधी त्याच्यात फरक वाटला नाही कुणाच्या वतीने फरक वाटला नाही. मी काम करताना म्हणजे मला 1914 कामाला येतं म्हणजे ॲक्च्युली माझे आमचे वडील आता मग साहेब बोलले की तुमचे वडील का तर माझे वडील 1974 वारले त्याच्यानंतर आमची आर्थिक लय अतिशय आर्थिक परिस्थिती होती. सांगायला झालं तर आम्ही मसाला मीठ आणि त्यानंतर पाणी टाकून अशी खायचो भाकरी करून एवढी आमची आर्थिक परिस्थिती होती. आणि त्यावेळी आम्हाला आमचं दादा बालकृष्ण पाटील म्हणजे हे आमचं भाऊजी आणि माझा मोठा भाऊ त्यांनीच आम्हाला सर्व लहानाचं मोठं करायचं आणि त्या जोगाला मी तसे 1983 साली कामाला लागलो आणि तेव्हा दादाजी मला घेऊन आला आणि खरंच मी सगळ्या वर्षामध्ये इथे झालो आलो आणि याच्यानंतर मग अक्षरच मी मन लावून इथं काम केलं भरते घरी. मला वाटतं आपले चिटणीस साहेब गोकुळ गणगोकुळ भरत होते इथं जेकावर चिटणीस आणि त्यावेळी इथं अख्खा बैलगाड्यांचा इथं सर्व भराचा फुल भरा बैलगाडी यायची तशी इथं भात भाजा भरायचा. मी सकाळी 7 कामाला यायचो आणि संपूर्ण मार्केट विकेआ स्कूल पासून टाण नाका बंद रोड सगळे आपल्या 25 राईस्पीड होते त्यावेळी इथं आम्ही उन्हा जाणं दिवसभर फिरायचो फक्त संध्याकाळी थोडा 5-6 वाजता इथं एक एंट्री व्हायची यायचो आणि मी इथं रेकॉर्ड जमा करतो. असं करत आम्ही काम केलो आणि शेकअप म्हणजे पक्षाचं काम असताना आम्हाला कधीच कंटाळा आला आम्ही बॅनर पोस्टर लावला खारघर पासून जायचो ती पाईपलाईन जी आहे ना मोठी त्याच्यात आम्ही बॅनर लावतो सगळं मोर्चाचं कशाचं जे आदिवस काय असेल शेकअपच्या आदिवस त्यापैकी भरपूर मोठे आता इथं काहीच नाही. पहिले एवढं मोर्चे निघायचं इथून आणि जेवढ्या मिटिंग काही तर भरायच्या शेका पक्षाच्या तर तो कालच एक अखंड वेगळा होता तो डोळ्यास मारलं तर आम्हाला आठवतो इथं काही 2-3 गोडाऊन होते इथं काही गाले वगैरे काही नव्हते सगळं मोकाट होतं जवळजवळ पण नंतर सगळं इथं सगळे भरभाड केली त्यांचे सुद्धा चांगले लाभले त्यांना आणखी पुढे वाढत गेलं 15 वर्ष साहेब
होते त्याही पण सगळं सगळे सभापती सगळं म्हणून हा सगळं परिसर वाढवायचंच काम केलं सगळे. आणि खरं म्हणजे आता मंगळ साहेब बेपून बोलले का तुम्ही हृदयाने जाता, पण मला खरं सांगावं लागेल का 14 वर्षे ते होते हे होते सर, मला आजपर्यंत कुणी सभापती नाही, कडू साहेब होते सर्व सभापती आपण मला कधीच ना मला ते सोडत गुरुसा तुम्ही ठीक आहे का चला दर शहरावर मला ते जायचं मी का जाऊ शकत तुम्ही कर्मचारी होतो मला दर सभापती कुठलंच बोलले असतो संचालक किंवा सचिव बोलला तू जाऊ नको तुम्ही जाऊ शकलो नसतो, पण मला ते कधीच पारमार्थाला आढळले नाही ते सर्वांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं मग सभेत सांगलं का ते स्वतः मला त्या दिवशी सोडायचं तुम्ही जात नाही का तुम्ही आपण का उद्या बघू म्हणजे एवढं प्रेम म्हणजे देणं आणि खरं सांगता येतो एवढं प्रेम इथं पक्षामध्ये मिळलं या कमिटीमध्ये मिळलं हे फार अवघड आहे म्हणजे सांगायला जड जात एवढं कारण माझा जो परिवार आहे सर्व कर्मचारी तो म्हणजे असा मी कधी भेदभाव आयुष्यात केला नाही कधीच किंवा माझाच आणि माझा घरचाच परिवार आहे मी घरी जास्त कमी आम्ही ऑफिसमध्ये जास्त होतो हे फक्त फोन करायचं मी यायचा म्हणजे आजपर्यंत मला कधीच असं काय वाटलं नाही का मी इथला कोणतरी अधिकारी आहे मी साहेब आहे याची जाणीव मला कधी झाली नाही. आज या कार्यक्रमात तुम्ही सगळं म्हणजे एवढाच होईल वेळा तो दौडून सगळं आपला अमूल्य वेळ दौडून इथं हजर झाले माझ्या कार्यक्रमास आणि हा सत्कार केला त्याबद्दल मी खरंच सगळा संपूर्ण संचालन मंडळ कर्मचारी व्यापारी जे पाहुणे आहेत सर्व आलेले आहेत या सर्वांचा मी आभार आहे. उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी इथं जेवण केल्याशिवाय जाऊ नये आप्पांनी आणि भोईर साहेबांची विनंती आहे तरी कोणी जेवण केल्याशिवाय इथून जाऊ नये.
थर त्या अधरावर थर थर त्या अधरावर प्रणय संकेत नवा प्राणांतिक
जीवाचा तोडून लचका, कधी जीवाचा तोडून लचका, घेते फिरत कठीण, घेते फिरत कठीण, सख्यारे
मम्मी पाहा मी सतुला मी सांगितही